God is up to something good. देव काहीतरी चांगलं करण्यामागे आहे. Paul says, Paul म्हणाला, All things work together for good to them that love God. जे देवावर प्रीती करतात त्यांच्या जीवनात सरते शेवटी सर्व चांगल्याकडेच होतं. That means nothing is working really good right now. याचा अर्थ सध्याला काहीच बरोबर होत नाहीये, चांगलं होत नाहीये. But it will turn out to be good. पण सरते शेवटी ते चांगल्याकडे जाणार आहे, सगळं चांगलं शेवटी होणार आहे. The beginning may not be good. सुरुवात कदाचित चांगली नसेल. But the ending will be good. पण अंत मात्र चांगला होणार आहे. And God says, I will work got everything for your good. आणि देव म्हणत आहे की मी सगळं काही तुझ्या चांगल्याकडे करणार आहे. Though it's not good right now. आणि जरी तुझ्या आयुष्यात सध्याला काही चांगलं नाहीये. I am going to work it out for your good. तरी सुद्धा मी होता होता सगळं तुझ्या चांगल्याकडे करणार आहे. I am trying to solve your problem. आणि देव म्हणतोय की मी तुझे सगळे त्रास समस्या सोडवण्याच्या बेतात आहे. If God says. आणि देव जर असं सगळं आपल्याशी बोलला. You can have hope. तर संपला आपल्याला आशा मिळू शकते. If Jesus says. जर येशू बोलले. Then there is hope. तिथे आशा आहे. बिकॉज कारण ही इज द रेझरेक्शन अँड लाईफ. येशू पुनरुत्थान आणि जीवन आहे. जीसस विल चेंज युअर सिच्युएशन. येशू तुमच्या आयुष्यातली परिस्थिती जी काही असेल ती बदलेल. दॅट बिग प्रॉब्लेम दॅट यू आर फेसिंग राईट नाऊ. ती जी काही भली मोठी समस्या तुम्हाला सध्याला होत आहे. विल फाइनली रिझल्ट इन अ लाईफ टाइम टेस्टिमनी. सरते शेवटी त्यातनं आयुष्यभराची काहीतरी साक्ष निर्माण होणार आहे असं डोक्यात ठेवून चला. अँड यू विल कॅरी दिस टेस्टिमनी एव्हरीवेअर. आणि ही साक्ष तुम्ही सगळीकडे घेऊन फिरणार आहात. गॉड वॉन्ट्स यू टू हॅव अ बिगर टेस्टिमनी. देवाची इच्छा की तुमच्या जीवनात मोठी साक्ष घडावी. एव्हरी टेस्ट कॅरीज अ टेस्टिमनी. आणि प्रत्येक परीक्षेतनं साक्षच पैदा होते. डोंट लुक ॲट युअर टेस्ट, लुक ॲट द सून कमिंग टेस्टिमनी. त्या परीक्षेकडे, त्या कसोटीकडे बघू नको, लवकर होणाऱ्या साक्षीकडे बघ बेटा. यू आर रिचिंग देअर. कारण तू तिथपर्यंत पोहोचणार. गॉड इज टेकिंग यू देअर. तुला तिथपर्यंत नेत आहे. डोंट गिव अप इन बिटवीन. आणि मध्ये अधे हार नको मानू. टेक फर्स्ट पॉइंट. पहिला मुद्दा घ्या. नॉलेज इज इम्पॉर्टंट. ज्ञान महत्वाचं आहे. ऑल थिंग्स इट सेल्फ. सगळ्या गोष्टी, whether they are bad things or good things, मग त्यामध्ये त्या चांगल्या गोष्टी असोत नाही तर वाईट गोष्टी असोत, hard things अवघड गोष्टी असोत, impossible things अशक्य गोष्टी असोत, they will all work together for सर्व गोष्टी मिळून चांगल्याकडेच होणार आहेत. That's why म्हणून never devalue any event in your life. कधीही तुझ्या जीवनात घडलेल्या कुठल्याही घटनेला कमी किमतीचं मानू नको. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ना, yes, त्याची किंमत कमी नको करू. त्यामागे काहीतरी प्लॅन आहे, काहीतरी देवाची योजना आहे. बिकॉज कारण ओनली थ्रू दोज सिरीज ऑफ बॅड थिंग्स अ गुड विल कम आउट. ही जी संपूर्ण वाईट गोष्टींची मालिका तुझ्या जीवनामध्ये घडत आहे, त्यातूनच काहीतरी पुढे चांगलं होणार आहे. म्हणून एवढी मोठी वाईट गोष्टींची मालिका तुझ्या जीवनात घडतीये जी शेवटी एक चांगला एपिसोड बाहेर काढणार आहे. बट ड्यूरिंग द प्रोसेस, पण त्या प्रक्रियेत कीप अ गुड हार्ट. हार नाही मानायची, हृदय चांगलं ठेवायचं. कीप अ राईट हार्ट, योग्य हृदय ठेवायचं. लव गॉड, डोकं शांत ठेवायचं, देवावर प्रेम करायचं. देयर इज नो ट्रॅजिक एंड फॉर अ बिलीवर. ट्रॅजिक अखेर होत नाही बिलीवर माणसाची. दुर्घटनेचा अखेर झाला असं बिलीवर माणसाच्या जीवनात होत नाही. नथिंग वर्क्स अगेन्स्ट अ बिलीवर, एव्हरीथिंग वर्क्स टुगेदर फॉर गुड फॉर अ बिलीवर. कारण बिलीवर माणसाच्या विरुद्ध काही घडत नाही, सरते शेवटी त्याच्या जीवनात सगळं चांगल्याकडे घडतं. बिकॉज युअर सॉल्वेशन हॅज ओपन्ड अप ग्रेट डोर्स फॉर यू. कारण तुझ्या तारणाने तुझ्यासाठी मोठी मोठी दारं उघडली आहेत तुझ्या तारणाने. इट हॅज ओपन्ड अप ट्रेमेंडस ब्लेसिंग्स फॉर यू. प्रचंड मोठे मोठे आशीर्वाद तुझ्यासाठी उघडे झाले तुझ्या तारणामुळे, तू तारणाकडे आला म्हणून. अँड यू शुड हॅव अमेझिंग रिझल्ट. आणि आश्चर्यकारक असे परिणाम तुझ्या जीवनात त्यातून घडायला हवे. When Jacob was lying on that road, याकोब जेव्हा त्या रस्त्यावर पडला होता, in the dream God showed him a ladder of success. स्वप्नात त्याला देवाने यशाची शिडी दाखवली. स्वप्नात. And on the ladder of success, on the top rung was the Lord. आणि यशाच्या शिडीवर वरती अगदी प्रभू होता. The Lord is ready to give you success. प्रभु तुला यश द्यायला तयार आहे. Even while you lie on that ground. अगदी त्या जमिनीवर तू आडवा पडलेला असताना सुद्धा प्रभु तुला यश द्यायला तयार आहे. Yes. हो. Because you are a child of God. कारण तू देवाचं संतान आहे. That's why I know. म्हणून मला माहित आहे. Everything happening in your life right now. आता सुद्धा तुझ्या जीवनात जे काही घडतंय ना, will end in glory. ते सगळं गौरवात, वैभवात संपणार आहे. I don't know about you, but I tremendously believe. मला तुमचं माहित नाही, पण माझा या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे. माय बेस्ट अँड द ब्राइटेस्ट डेज आर हियर फॉर मी. मला माझे चांगले, उत्तम आणि उज्ज्वल दिवस आज इथे आलेले. इन द नेम ऑफ जीसस, येशूंच्या नावात, आतापासून, आजपासून
And I'm getting ready to celebrate. आणि मी तयार होत आहे आनंदोत्सव करायला. On your marks, get set, go. Amen. Hallelujah. Second point. दुसरा मुद्दा. You had a pushback to have a bounce back. बघा, bounce करून परत यायला थोडं मागे जावं लागतं. Yes. है ना? You know, when you want to jump long distance, जेव्हा मोठी उडी, लांब उडी मारायची असते, you cannot go forward and jump. त्याला असं पुढे जाऊन उडी मारता येत नाही. You have to go behind. मागे जावं लागतं. Go behind. The more behind you go, and jevda tumhi mage jal, the more you can catch up speed. Tevda tumhala to veg dharta yeto. So you had a pushback to have a bounce back. Tar tumhi ase bounce hun parat yenar ahat. So the second point is, dusra mudda asa hai, everything will work together for good. Sagla changlya kade hoil. That means manje things are not working good right now. Goshti atta changlya hot nahi hai, but it will. पण होती. Give it some time. थोडा वेळ दे ना. Have patience with God. जरा धीराने राहा ना देवाशी. सैतानाशी एवढा धीराने राहिला होता एकेकाळी. जरा देवाशी धीराने राहा. Amen. प्रभूला, प्रभू को थोडा टाइम देव. God says, I know you will have a bounce back. देव म्हणतोय की मला माहिती आहे तू बाउन्स होऊन परत येणार आहेस. Darkness can never win against the light. अंधार कधीही प्रकाशाविरुद्ध जिंकू शकत नाही. And Jesus said, आणि येशू बोलले, we are the light of the world. आपण या जगाचा प्रकाश आहोत. So get ready for your glory. तर तुमचं वैभव तुम्हाला मिळायला तुम्ही तयार राहा. The darkness is going to flee. तयारी ठेवा, अंधार जाणार आहे. Light is going to come. प्रकाश येणार आहे. Third point. हालेलुया. तिसरा मुद्दा. It will turn out good for you. तुझ्यासाठी चांगलंच होणार आहे. That all things will work out together for good. How many know? सगळ्या गोष्टी चांगल्याकडे होणार आहेत. किती लोकांना माहिती माहितीये? Then how should your faces be? मग तुमचे चेहरे कसे पाहिजे? How will your response be? तर तुमचे चेहरे कसे असणार? प्रतिसाद कसा असणार आहे? Yes. हां, you should be rejoicing. आनंद करायला पाहिजे ना तुम्ही लोकांनी? You should be thanking God. देवाचे आभार मानायला पाहिजेत की नाही? So those who don't know the truth, let them grumble. ज्या लोकांना सत्य माहिती नाही त्यांना तक्रार करू द्या. त्यांनाही काहीतरी कामं हवीत ना, त्यांना तक्रार करू द्या. पण बॉलचा विश्वास that we know, आम्हाला माहित and we should know, आणि आम्हाला माहित असायला पाहिजे. And if you don't know, आणि जर तुम्हाला माहित नसेल, then know it now, आता समजून घ्या येशूंच्या नावात. Then know it now in Jesus' name, आता जाणून घ्या येशूंच्या नावात. As a believer, believer या नात्याने, your prayer life should be more of thanksgiving now. तुझं प्रार्थनेचं जीवन आता आभार प्रदर्शनाचं जास्त पाहिजे की आम्ही आभारी आभारी माणसं येशूला. I want to declare to you this morning. आज सकाळी मला तुम्हा लोकांना घोषित करायचं. That what you are experiencing right now in your life. आता तुझ्या जीवनात जो काही अनुभव बेटा तुला येतोय, it is turning out well for you. तो चांगला होणार आहे. तुझ्यासाठी चांगलं होणार आहे. It doesn't matter what you are encountering. ठीक आहे, जे काही तुला सहन करावं लागतंय, काय हरकत नाही, काय होत नाही, काय इज्जती कमी होत नाही, थोडं सहन करायला लागलं. That situation will turn to your favor. ती परिस्थिती तुझ्या बाजूनी होणार आहे. Fourth point. चौथा मुद्दा. Created for a purpose. काहीतरी संकल्पाने निर्माण झालेला. God has an intention for every creation. देवाचा हेतू आहे प्रत्येक निर्मिती मागे. What you are known for will determine your impact in life. तुझी ओळख कशाने होते लोकांमध्ये, त्यावरनं तुझा जो प्रभाव पडतोय तो कळेल. आज पास्टर पीटर विषयी लोक काय बोलतात त्यातनं कळतं की यांचा काय इम्पॅक्ट पडलाय लोकांना. हेच मला सांगायचंय की लोक तुझ्याशी, समजा गप्पा मारायला बसलेत लोक आणि तुझा टॉपिक आला, तर लोक काय बोलतात त्याच्यावरनं समजायचं की ही आपली छाप आहे, हा इम्पॅक्ट झालाय लोकांवर आपला. नकारात्मक सकारात्मक जे असेल तो. There has to be an impact on the people. लोकांवर प्रभाव आपला पडला तर पाहिजे. Then you will know that you are in the calling. मग तुला कळेल की मी पाचारणात चालतोय. Last point. शेवटचा मुद्दा. It shall turn to you for a testimony. साक्षीसाठीच तुझ्याकडे हे वळणार आहे. Luke 21 verse 13. लूक 21:13. Very dynamic verse. फार सुंदर वचन आहे. And it shall turn to you for a testimony. हे सगळं साक्षी करता तुला होणार आहे. No matter what happens, काही जरी झालं, you will have the last laugh. शेवटी तूच हसणार आहेस. You will have the last laugh. शेवटी तूच हसणार आहेस काही जरी झालं तरी. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. Amen.